नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक दोन रेसिपी घेऊन आलेली आहे कृष्ण जन्माच्या निमित्ताने त्यातली पहिली रेसिपी आहे माव मिठाई इथे मावाचा वापर न करता आपण मिठाई बनवणार आहोत ती साध्या सोप्या पद्धतीने त्यासाठी इथे मी दोन चम्मच साजूक तूप घेते अर्धा कप दूध घेणार आहे इथे आपण दोन कप दूध पावडर हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे खूप छान लागते इथे ही, ही मिठाई टेस्टी आणि मस्तच लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा उद्या प्रसादाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा हे आता वे छान तयार झालेलं आहे आपल्या भांड्यापासून हे वेगळं होत चाललेलं आहे आता याच्यात आपण पावकप साखर टाकून घ्यायचे पुन्हा सगळं एकजीव करायचं कारण साखर टाकल्यावर पुन्हा पाणी सुटतं त्याला त्यामुळे पुन्हा सगळं व्यवस्थित एक्ज्यू करून घ्या हे तयार आहे आता ह्याला थोडंसं मी फूड कलरचा वापर करते इथे तुम्हाला हवा असेल तर वापरा नसेल वापरला तरी चालेल थोडंसं फूड कलर टाकून घेते येल्लो फूड कलर सगळं एक्झ्यू करून घ्यायचं आता व्यवस्थित हे तयार आहे मस्त असं आता एक टीन घ्यायचा त्याला मी थोडंसं तुपाने ग्रीस करते याच्यात मी सेट करणार आहे मिठाई ती काढून घेते मिश्रण आणि सगळं बाजूने मी पसरवून घेते व्यवस्थित वरतून थोडेसे काजू बदाम टाकूया आणि आता हे आपण अर्धा एक तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे अर्धा एक तासाने फ्रीजमध्ये तुम्ही काढलेलं आहे तर मी कट करून मग ते मिठाई तुम्हाला दाखवते व्यवस्थित कट होलं कट केल्या जातात छान अशी रेसिपी आपली तयार आहे टेमटिंग खूप मस्त लागते बिना माव्याशिवाय करताय तुम्ही आणि तुम्ही खाऊन बा, ब करून बघा खाऊन बघा असं वाटेल तुम्ही मावास टाकलेला आहे याच्यामध्ये खूप सुंदर लागते मिठाई नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दुसरी मिठाई आहे याला सुदामाचे लाडू किंवा पोह्याचे लाडू मी म्हणू शकता हेही पटकन आणि झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी मी इथे एक कप पोहे घेतलेले आहेत हे आपले नॉर्मल पोहे आहेत जे कांदे पोह्यांना आपण वापरत होते ते खरपूस भाजून घ्यायचे आहेत ते भाजले का नाही बघण्यासाठी आपण हातामध्ये असे चुरडून बघायचं थोडासा नरमपणा वाटतो आहे मला म्हणून मी पुन्हा भाजून घेते दोन मिनटं भाजून घेते आणि काढून घेते लगेच आता त्याच कढईमध्ये मी पाव कप सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे दोन चम्मच तीळ आणि एक चम्मच खसखस हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला तांबूस रंगाईपर्यंत ता भाजून घेऊया मस्त पोह्यांमध्ये आपण काढून घेऊया ही तयार आहे त्यातच मी कप शेंगदाणे भाजून घेते हे तयार आहेत मस्त खरपूस भाजून झालेले आहेत त्याच्यात मी आता थोडंसं तूप टाकून त्याच्यात मी काजू बदामचे तुकडे भाजून घेणार आहे हे तयार आहेत आता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पोहे खोबरा खसखस यांचं जे आपण भाजून ठेवलेलं ना ते आपण टाकून घेऊया आपल्याला त्याची वावरीक पावडर तयार करायची आहे त्याच्यातच मी शेंगदाणे आणि काजू बदामाचे तुकडे टाकून घेते आणि छान बारीक पावडर काढून घेऊया अशा प्रकारे आता त्याच्यात मी पाव कप गूळ आणि पाव कप दूध टाकून घेणार आहे पुन्हा बॅटर मिक्स करणारे एकजीव करून घेणार आहे मिक्सरमधनं हे तयार आहे मी काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता हाताला थोडाने तुपाचा हात लावते आणि थोडंसं बॅटर घेऊन हातावरती लाडूचा आकार देते बघू शकता जेमतेम दहा पंधरा मिनिटात आपले लाडू तयार आहेत खूप झटपट होतात हा पहिला लाडू आपला तयार आहे मस्तच लागतात कुम खूपच छान लागतात टेमटिंग लागतात पौष्टिकही आहेत सगळ्या वस्तू जे आपण टाकतो त्या घरात आपल्या घरगुती रोजच्या वापरत असतातच त्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा